आमची काल एक मोठी मीटिंग झाली आहे, त्याच्यात आपले म्युन्सिपल कमिशनर होते, ते तसेच जिल्हाधिकारी होते आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी होते. आणि ही मीटिंग जी आहे, आपले गणपती मंडळचे जे पदाधिकारी आहेत ते होते, काही जे वाद्य वाजवणारे जे असतात तेही होते आणि भरपूर लोक त्या मीटिंगमध्ये होते. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे म्हणजे कसे आपलं जे वन विंडो सिस्टम आहे, एक खिडकी योजना, त्याच्याबद्दल सर्वांना सांगण्यात आलेलं आहे. तसेच कॉर्पोरेशननी काय काय केलेलं आहे, काय व्यवस्था त्यांची राहील, त्याच्याबद्दल ते त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे. तसेच आमच्या वतीने आम्ही जे मेन आहे आणि ती फार सरप्राइझिंग होता की त्याच्यातूनच आम्हाला सांगण्यात आला की फार मोठी आवाज असतात. मग आम्ही तिथे सांगितलेलं आहे की जे चार प्रकारचे जे डेसिबल लेवल्स दिलेले आहेत माननीय सुप्रीम कोर्टने, त्याप्रमाणे सगळ्यांनी कारवाई केली पाहिजे. आत्ता एक फेस्टिवल होता, त्याच्यात आम्ही एक कारवाईही केलेली आहे ज्याच्यात आवाज मोठी होती. इथे आपण त्या यावर्षी आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि बाकीचे कुठे ते विसर्जन व्हायचे, काय काय व्यवस्था अजून तिथे पाहिजे ते आम्ही सांगितलेलं आहे. तसेच एक चांगलं एक सजेशन आला होता, जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं ब्लड डोनेशन तुम्ही सगळे करा, मग तोही एक आपण यावर्षी चालू करतो आहे. बक्षीसबद्दल जे आपला टुरिझम डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राच्या, त्यांची जे बक्षीस येतात 5 लाख ते 1-2 लाखापर्यंतची जे 3 बक्षीस आहेत त्याच्याबद्दलही सगळं सांगण्यात आलं आहे.